मुंबई हावडा या लोहमार्गावर असलेल्या जलंब जंक्शनवरील रेल्वे थांबे पूर्ववत सुरू करावे या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी आजपासून विविध आंदोलनास सुरुवात केली. यामध्ये 10 एप्रिल रोजी जलंब स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करीत महाराष्ट्र एक्सप्रेस थांबविण्यात आली. यावेळी रेल्वे पोलीस आणि नागरिकांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र नागरिकांची संख्या जास्त असल्याने पोलिसांच्या विरोधात देखील आंदोलन थांबले नाही. मुंबई हावडा या महामार्गावरील शेगाव तालुक्यात येणाऱ्या जलंब जंक्शन या रेल्वे स्थानकावर एकूण 9 गाड्यांना आतापर्यंत अधिकृतपणे थांबा होता, मात्र पूर्ण काळानंतर या सर्व गाड्यांची थांबे रद्द करण्यात आल्याने रेल्वेचे थांबे पूर्ववत करण्यात यावे या मागणीसाठी भूमी मुक्ती मोर्चा तसेच गावकऱ्यांच्या वतीने वेळोवेळी निवेदन देण्यात आली होती. मागील 3 दिवसांपासून विविध आंदोलन केल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी नीलम रेल्वे स्थानकावर पोहोचून नागपूरकडे जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस याशिवाय जलंब पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून आंदोलनकर्त्यांना रेल्वे रुळावर जाण्यासाठी थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलनकर्त्याची संख्या जास्त असल्याने आंदोलनकर्त्यांनी रेल्वे रुळावर पोहोचून निदर्शने केली. त्याचबरोबर जलंब रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेस पोहोचल्यानंतर गाडी थांबविण्यात आली, तर आंदोलन यशस्वी झाले असून या आंदोलनाची दखल रेल्वे प्रशासनाने तत्काळ घेऊन रेल्वेचे थांबे पूर्ववत करण्यात यावे, अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. बुलढाणा येथून राजवर्धन शेगावकर यांची रिपोर्ट. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.